एमएस अकॅडमीच्या पुस्तकामध्ये म्हणा किंवा आपल्या सिलेबसमध्ये आपण शिकतोय की हे सीपीओ आहे, बरोबर ना? बट हे सीपीओ नसून हे काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं डीप इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, बरोबर की नाही? तर आपण जेव्हा एम एस सी टीच्या सिलेबसमध्ये किंवा कोर्स शिकताना आपण याला काय बोलतो, काय बोलतो आपण याला, काय बोलतो, जोरात बोला जोरात, सीपीओ. सीपीओचा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे याच्यामध्ये जे काय आपण ऍक्टिव्हिटी करतो ते आपण याच्या आतमध्ये काय होतं, प्रोसेस होते. आणि जो आपला डिस्प्ले आहे, जो आपला डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेवरती त्याचं किंवा तो डिस्प्ले आहे जिकडे प्रोजेक्टर आहे ना, जसा तो डिस्प्ले एक कम्प्युटरमध्ये जो काय दिसत आहे तो डिस्प्ले तो प्रोजेक्टरमध्ये दिसत आहे त्या स्क्रीनवरती. ओके, तर ॲक्च्युली हे होतं कसं, आणि आतमध्ये जो सी पी यू आहे त्याच्या आतमध्ये काय असते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, आपण येतो एक बटन प्रेस करतो, मशीन चालू होते, इमेजेस दिसतात आणि आपण काम करतो, तेवढंच होणार आहे का? पण आतमध्ये नेमकी ॲक्टिव्हिटी काय होते हे आपल्याला समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर आपण थोडक्यात समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आपला क्लास संपवू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला समजून घेणं हे आहे की हे सी पी यू नसून आहे सी पी यू. एम एस आय टीच्या सिलेबसमध्ये काय आहे, सी पी यूज आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, बरोबर. बट मी बोलतोय की हा सी पी यू नसून हा आहे कॅबिनेट, म्हणजेच या मदरबोर्डचं घर, सॉरी, या मदरबोर्डचं काय आहे, घर आहे, बरोबर ना? मग या घराला नाव काय बोलतात आपण, मग याला बोलतो आपण कॅबिनेट. काय बोलतो, कॅबिनेट. तर आपण आता बघू कॅबिनेटच्या आतमध्ये काय असते, बरोबर. या याच्या आतमध्ये स्क्रू लागलेले असतात, स्क्रूनी आपल्याला याला खोलावा लागतो आणि त्याच्यानंतर हा कवर आपण ओपन केला की यामध्ये काय असतं ते बघून घेऊ आपण. बघा यामध्ये हे दिसतं तुम्हाला, तुम्ही इकडे पण बघून घ्या, इकडे बघा, बरोबर, तुम्ही पण बघून घ्या इकडे काय लागलेलं आहे, काय आहे बरं हे, तिकडे बघा प्रोजेक्टरकडे काय आहे, ते काय आहे, सांगा सांगा, चुकलं तरी सांगा, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला समजून सांगा, ते काय आहे, मदरबोर्ड. काय आहे, आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या याच्यावरती नावं दिलेली आहेत. प्रत्येक ज्या मदरबोर्डवरती कम्प्युटर, कॅपॅसिटर, डायोड वगैरे जे काही बसवलेले आहेत त्याचं एक पर्टिक्युलर एक क्रिया काम आहे आणि त्यांना एक वेगवेगळं नाव आहे. ओके, वेळ मिळेल आपण ते पण समजून घेऊया की त्याला काय काय बोलतो. बट आपल्याला आज सीपीयूच्या आतमध्ये काय असतं आणि त्याचं पर्टिक्युलर नाव काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, बरोबर. मदरबोर्ड तुम्हाला दिसलं याच्यामध्ये. आता सेकंड पार्ट आपण हे बघा, इथे एक मदरबोर्ड सुद्धा आपण बाहेर काढून ठेवलेला आहे. ओके, तुम्ही सर्वांनी बघितलेलंच आहे याला सगळं हातामध्ये घेऊन की हे नेमकं दिसतं कसं, बरोबर ना? हा फॅन आहे, बरोबर. आणि या फॅनच्या आतमध्ये जो आतापर्यंत तुम्ही म्हणाले की सर हे सी पी यू आहे, बरोबर, तर हे सी पी यू नसून सी पी यू हे आहे. काय आहे, कधी बघितलं होतं का? बघण्याचा चान्स पण नाही आहे. आपण घरी कम्प्युटर जरी आणलं की नाही हे बघणारच नाही, काही प्रॉब्लेम झाला तर दुकानामध्ये घेऊन जाणार आणि तिथे आपण काय करणार, रिपेअर करायला लावणार, मग तो आपल्याला कडून 400-500 हजार रुपये घेणार, म्हणजे घेणार, बरोबर. खूप काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी होतात कम्प्युटरमध्ये जेणेकरून त्या डिस्प्ले वगैरे येत नाही, काही प्रॉब्लेम होतो, तर छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत, तुम्ही स्वतः घरी तुम्ही कम्प्युटर रिपेअर करू शकता. छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही दुकानामध्ये नेलं ना, सर्व्हिस चार्ज 200 रुपये आहे, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला 200 रुपये कमीत कमी देणंच आहे कम्प्युटर नेल्यानंतर. पण ते छोटे छोटे प्रॉब्लेम जर आले ना, तुम्ही स्वतः तुमच्या कम्प्युटरला थोडक्यात तुम्ही त्याला दुरुस्त करू शकता. जनरली कम्प्युटरला 90% काही होतच नाही, पण जेव्हा होतो की नाही तर मग काहीतरी पार्ट वगैरे उडणे असा काही गोष्टी होतात तर पूर्ण डेडच होऊन जातं, बरोबर. त्या केसमध्ये तुम्ही छोटे छोटे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकता, बरोबर की नाही? जर तुम्ही स्वतः जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील, बरोबर की नाही? प्रोसेसर बघून घ्या, इकडे पास करत चला. आहे ती चीप आहे, काय आहे ती, सीपीयू, त्यालाच आपण प्रोसेसर सुद्धा बोलतो.
आपण जे बोलतो की नाही याच्या आतमध्ये क्रिया होते म्हणून, बट यामध्ये तर क्रिया होतोच, या मदरबोर्ड मध्ये होते, बट प्रोसेस डेटा प्रोसेस करण्याचं काम कोण करते, तो सीपीयू म्हणजेच प्रोसेसर करतो. आणि त्याच्यानंतर मग जे आपला मॉनिटर आहे त्या मॉनिटरवरती त्याचं डिजिटल याच्यामध्ये रूपांतर करून तो आपल्याला डिस्प्लेवरती दाखवलं जाते, बरोबर. तर मग हे काय आहे, कॅबिनेट. पण आपण त्याला काय म्हणणार, सीपीयूज बोलणार. म्हणजे जसं जसं आपण डीपली नॉलेज घेऊ तर त्याच पार्टचे एक वेगळं शब्दांमध्ये रूपांतर होते, बरोबर की नाही. आता आपण एमएसडीचा बेसिक फंडामेंट कोर्स आहे, यामध्ये आपण काय शिकतो, याला सीपीयू बोलतो. पण आपण कम्प्युटर हार्डवेअरच्या कोर्समध्ये आपण याला कॅबिनेट बोलतो, म्हणजेच मदरबोर्ड, जे काही आतमध्ये कम्पोनंट पार्ट्स लागतात त्याचं काय आहे, घर. आपण कुठे राहतो, घरामध्ये राहतो की नाही, सेम या पार्टसुद्धा हे काय आहे, घर आहे. याला एक पर्टिक्युलर पद्धतीने याला फिट करावं लागतो, जसं की या पद्धतीने इकडे बघा, याच्या मागच्या साईडला बघा, हे पार्ट्स लागलेले आहे, बरोबर ना. इथे माऊस लागतं, इथे विजे केबल लागते, इथे यूएसबी पोर्ट म्हणजे आपलं कीबोर्ड माऊस, इंटरनेट चालू करायचं इंटरनेट, आपण गाणी ऐकतो, हेडफोन आपण बघितलं कधी कुठे लावायचं, आपण डायरेक्ट हेडफोन लावून टाकतो, बरोबर ना. पण ॲक्च्युली हे इथे बघा, तुमचं हेडफोनचं पिन आहे, काय आहे, हेडफोनचे दोन पिन असतात ना, माईक आणि काय असतो, हेडफोनचं आवाजाचं एक असतो, इनपुट आणि आउटपुट, माईक आणि हेडफोन, बरोबर, स्पीकर. तर हे इथे असतं पिना, समोर पण राहते, इथे पण दिलेलेच आहेत, हे बघा, हे बघा, इथे आहे दिले, हा एक आहे, दोन, समोर पण यूएसबी आहे. मग या कॅबिनेटमध्ये नाही काय केबल राहतात, याच्यामध्ये पिना वगैरे असतात, समोर जर यूएसबी लावायचं असतं ना, हे बघा, काय पिना दिलेल्या याच्यामध्ये, हे पिना दिले, या पिना आपण लावलं केबल की याचा कनेक्शन येतो होतो, बरोबर. या प्रकारे हा असतो आपला मदरबोर्ड. त्याच्यानंतर डाटा स्टोअर करण्यासाठी तर हार्ड डिस्क लागलेली आहे, हे बघा, ही हार्ड डिस्क आहे, बघा ही वाली आहे, ही आहे की नाही. त्याच्यानंतर आपल्याला जिवंत राहण्यासाठी काय करावं लागतं, पॉवर द्यावं लागते की नाही. हो, तुम्ही म्हणाल की पॉवर म्हणजे काय आहे, अरे आपलं पॉवर म्हणजे जेवण, भाजी पोळी वरण जे काही आहे आपण खातो की नाही रोज. मग आता कम्प्युटरला पण जेवण लागते, मग त्याला जिवंत राहायचं आहे, चालू व्हायचं आहे, तर मग काय लागणार, काय लागेल, भाजी लागेल की पोळी लागेल, काय लागेल, चार्ज करावं लागेल का, म्हणजे एनर्जी लागेल ना. आता याच्यामध्ये चार्जिंगची व्यवस्था नाही आहे, पण इन्व्हर्टर लावू शकतो आपण, बरोबर. म्हणजे समजा जर इकडे येऊन का, जर समजा लाईट गेली तरी पण कम्प्युटर बंद होणार नाही. यूपीएस पण असतो, 10 मिनिटाचा बॅकअप देता येतो आपल्याला, म्हणजे सेव्ह करण्यापुरतं, ओके. तर याला पॉवर देण्यासाठी इथे SMBS लावलेलं आहे, काय लावलेलं आहे, SMBS फुल फॉर्म काय, स्विच मोड पॉवर सप्लाय, काय, SMPS, काय, बरोबर, स्विच मोड पॉवर सप्लाय. म्हणजे यामध्ये एक पॉवर केबल लावायला लावलं जाते, याच्यामध्ये बघा हा आहे पिन आहे, याच्यामध्ये हा पॉवर केबल जो आपलं सॉकेट असतात, एक सॉकेटमध्ये लावायचं आणि त्याचं दुसरा टोक याच्यामध्ये लावायचा, बरोबर ना, बटन प्रेस करायची आणि आपल्या या कॅबिनेटमध्ये इथे एक पॉवर बटन असते, बरोबर आहे, आहे इथे आहे, आहे का, बरोबर ना. तर आपल्याला सीपीयू जर आपल्याला चालू करायचं असेल तर सुरुवातीला आपण काय करावं लागेल, पॉवर बटन चालू करावं लागेल, त्याच्यानंतर मग या सीपीयूचा एक बटन आपल्याला प्रेस करावं लागेल, बरोबर, तेव्हा याच्यामध्ये तो चालू होणार. आणि त्याच्यानंतर केबलच्या माध्यमातून, जे केबल मागे लागलेलं असतं, जसं हा विजे केबल आहे, हा विजे केबल एक इथे असतो, बरोबर आहे, ओके, त्याचं ग्राफिक्स कार्ड नाही आहे, ओके, HDMI पोर्ट आहे याला. एक विजे केबल इथे लावला जातो आणि एक कुठे लावला जातो, मॉनिटरला, बरोबर. पॉवर केबल असतो, दोन परत डिवाइस असतात, कीबोर्ड आणि माऊस, बरोबर. तर या पद्धतीने याची जोडणी केली जाते आणि जोडणी करून मग आपण याला चालू करतोय, त्याच्यानंतर मग आपला डिस्प्ले इथे प्रोव्हाइड होते, बरोबर. तर आज तुम्हाला समजलं का सीपीयूच्या आतमध्ये काय असते, बरोबर ना. कधी बघतो का आपण, बघितलं का तुम्ही अगोदर, नाही बघितलेलं आहे, एकदा नजर मारू नका परत, काय काय लागलेलं आहे. आता याची जोडणी कशी करायची आहे हे तुम्हाला जमणार का, नाही. त्यासाठी आपल्याला कम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स करावा लागतो, कोणतं, मग त्याच्यामध्ये तुम्हाला असेंब्लिंग, डिसेंब्लिंग,
सॉफ्टवेअर पण असतो याच्यामध्ये. सॉफ्टवेअर कशामध्ये राहते, ही हार्ड डिस्क आहे. काय आहे? हार्ड डिस्क आहे. या हार्ड डिस्कमध्ये तो संपूर्ण डेटा, तुम्ही जे काही वर्क करता की नाही रोज, पेंट, नोटपॅड, एमएसडीचा इरा वगैरे वगैरे समथिंग, जे काही एक्स वाय झेड, तो सर्वचा सर्व हा इथे स्टोअर होतो. काय होतो? आता स्टोअर होणं गरजेचं आहे का? दिसणं पण गरजेचं आहे ना. मग दिसतो कोणाच्या भरोश्यावरती? तो रॅम. काय रॅमचं फुल फॉर्म काय आहे? रॅन्डम एक्सेस मेमोरी. हे बघा, हे रॅम आहे इथे. जर या मदरबोर्ड मध्ये रॅम नसेल, तुम्ही तुमच्या एमएसडीच्या पुस्तकामध्ये रॅम हा उल्लेख केलेला आहे, एक सेपरेटिव्ह टॉपिक पण आहे, आपण इरामध्ये पण शिकणार आणि आम्ही पण शिकवतोय आणि आता पण शिकतच आहे. हे काय आहे? रॅम. रॅमचा फुल फॉर्म काय? रॅन्डम एक्सेस मेमोरी. बरोबर. तर या रॅमचं काम काय आहे? या मदरबोर्ड मध्ये जर का ही रॅम लागली नसेल तर तुमचं जो चित्र आहे मॉनिटर दिसणारा, डिस्प्ले, तो येणारच नाही. बरोबर. मग रॅम महत्वाची आहे. म्हणजेच तुम्ही जे जे वर्क करत आहात सेव्ह करण्याच्या अगोदरपर्यंत तो स्टोअर करण्याचं काम हे काय करते? रॅम करते. म्हणजे जेवढे काही तुमचे पेजेस ओपन होऊन राहिले आहेत, तुमचं प्रोजेक्टरवरती तुमचं जो चित्र तुम्हाला डिस्प्ले होत आहे तो चित्र सुद्धा या रॅममुळे दिसत आहे. कशामुळे? जर रॅम नसेल तर काय होईल? डिस्प्ले येणारच नाही. नो डिस्प्ले. त्याच्यामुळे तुम्हाला एक मशीन बीप पण करेल. बीप करण्याचा अर्थ म्हणजे काय? कुठला तरी पार्ट मिसिंग आहे. बरोबर की नाही? तर तुम्हाला हे कोर्स शिकत असताना कम्प्युटरमध्ये काय हालचाली होतात हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. मे बी कधी कधी काय होतो, कम्प्युटर खूप गरम पण होतात, तर त्यावेळेस सीपीयू हा गरम होतो. सीपीयू कुठे गेला? हा, घरी येत होता की काय? हे सीपीयू सुद्धा गरम होतो, कारण हा इलेक्ट्रिकवाला पार्ट आहे. आणि हा सीपीयू कुठे असतो? या फॅनच्या आतमध्ये एक गाळा असतो, गाळ्यामध्ये तो बरोबर फिट असते. बरोबर ना? आणि या सीपीयूला थंड करण्याचं काम हा फॅन करतो. हा फिरतो ऍटोमॅटिक. आपण लाईव्ह ऍक्टिव्हिटी बघू. आपण एक दिवस आपण सीपीयूला खोलू, आतमध्ये कार्य कसं करते ते पण आपण लाईव्ह प्रॅक्टिकल करू. ठीक आहे. तर याच्या वरती माहिती आहे का, एक काळ्या रंगाचा हे बघा लागलेला आहे, एक जसं आपला पांढरा चुना असतो की नाही, हा इथं काळ्या रंगाचा लागलेला आहे. बघा, आता निघालेला आहे. हा पेस्ट आहे एक प्रकारचा, जसं आपला कोलगेट वगैरे असतो की नाही, सेम त्या प्रकारे आहे हवाला. बरोबर. आपण याला काय बोलतो? हिट सिंग कंपाऊंड पेस्ट. काय बोलतो? हिट सिंग पण बोलतो किंवा कंपाऊंड पेस्ट पण बोलतो. आता कंपाऊंड पेस्टचं काम काय आहे? त्याचं काम काय? थंड करणे. अर्थात जसं की आपण आता, मी फॅनच्या खाली आहे, मी आता फॅनच्या खाली आहे, डोक्याला माझ्या हवा लागत आहे, मी फील करत आहे आता, थोडासा माझ्या डोक्यात शांत होऊन राहिला, कूल वाटतंय मला. पण मी जर डोक्यावरती जर पाणी ओतलं आणि टाळगाने पुसून घेतलं आणि मग नंतर फॅनच्या खाली जातोय, कूलनेस किती होईल? वाढेल की जास्त होईल? म्हणजे कमी होईल की वाढेल कूलनेस? कधी अनुभव घेतलाय का उन्हाळ्यामध्ये डोक्यावर पाणी असं फिरवलं, तुम्ही केसवले गेले आणि फॅनच्या खाली गेलं? अनुभव आज घेऊन बघा. घरी गेल्यानंतर पहिले फॅन चालू करा, असंच जा, डोक्यात पाणी घ्या, टाळ्याने पोसा, नंतर उभे व्हा. बरोबर की नाही? काय होईल? कूल होणार की नाही? तुम्ही तुम्हाला थंडगार वाटेल, तू वाव नाईस, एकदम मेंदू आपला शांत होऊन जाणार. तर तसंच काम याचं सुद्धा आहे, या कंपाऊंड पेस्टचं. हाय काय असतो? एक पेस्ट फॉर्म मध्ये असतो. जसं कोलगेट असतो की नाही, सेम कोलगेटच आहे एक प्रकारचं. याच्यामध्ये आपण ओतलं, याच्यामध्ये थोडंसं एक दोन चार पाच थ्याब आपण टाकतो याच्यामध्ये, आणि याच्यावर काय होतो? हा फॅन असतो. बरोबर. तर जेव्हा हा प्रोसेसर गरम होतो की नाही, याचं पाणी होतं. काय होते? पाणी होतो याचा. आणि याच्यावर फॅन असल्यामुळे हा परत हवा मारतो. बरोबर की नाही? तर हवा मारल्यामुळे काय होतो? हा परत पेस्ट फॉर्म मध्ये येऊन जातो, परत पेस्ट बनतो. पाणी पेस्ट, पाणी पेस्ट होत राहतो. म्हणजे हा गरम होत राहतो, गरम थंडा, गरम थंडा असं होत राहतो. आणि त्याच्यामुळे आपला कम्प्युटर सुरळीत सुरू राहते. जर याची कूलिंग कमी झाली, फॅन बंद झाला, तर कम्प्युटर डायरेक्टली शटडाऊन होणार. म्हणजे शटडाऊन पण नाही, डायरेक्ट खचकन बंद होऊन जाईल. मग तुम्हाला वाटेल की सरांचे कम्प्युटरच खराब आहे, माझं कम्प्युटरच खराब आहे. बरं, माझा कम्प्युटर जाऊ द्या, तर सरांचे कम्प्युटर्स खराब आहे, डायरेक्टच बंद होतात. तर त्या केसमध्ये आपल्याला शांत राहावं लागेल, बघावं लागेल आपल्याला की त्या कम्प्युटरमध्ये नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे. माणसाची तब्येत खराब होते सांगून होते का? आपण जर काळजी नाही केली तर तब्येत खराब होते. खाण्यापिणं सोडून देणार तुम्ही, खराब होईलच की नाही? हे तर मशीन आहे ना, हे स्वयंचलित आहे का? मानव चलित आहे की नाही?
मग हिचा मेंटेनन्स करावं लागतंय, काळजी घ्यावं लागेल, हिला धुणं पुसणं करावं लागेल. धुणं पुसणं म्हणजे काय, धरलं की पाणी टाकून दिलं तसं नाही, त्याला ब्लोअरनी हवा मारावं लागतो, ब्रशने याला क्लीन करावं लागेल, पार्ट्स खोलावे लागतील, रॅमला पण क्लीन करावं लागेल. याचं असं त्याला बोलतो आपण काय, मेंटेनन्स. काय बोलतो, आणि त्या मेंटेनन्स करण्याचे सर्व्हिस इंजिनियर 500 ते 1000 रुपये घेतात. ते सर्व्हिस इंजिनियर तुम्ही स्वतः बनवू शकता आणि स्वतः सुद्धा करू शकता. फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची असते, कुठला पार्ट डॅमेज नाही झाला पाहिजे. कारण एक पार्ट डॅमेज झाला, रॅम येतो मिनिमम 800 ते 1000 रुपये लागलं जुना, बरोबर. प्रोसेसर येतो कमीत कमी 1000 ते 3000 रुपये, ते 10000 प्रोसेसर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. डिपेंड करते प्रोसेसर जनरेशन काय आहे, त्याचं कन्फिग्रेशन काय आहे. सगळ्याच पार्टची एक व्हॅल्यू आहे. कम्प्युटर एवढं पण स्वस्त राहत नाही. मदरबोर्ड मार्केटमधनं जर हे घ्यायला गेलं तर कमीत कमी 3 ते 5000 मदरबोर्ड, मॅक्सिमम 15000 आहे. डिपेंड करते कन्फिग्युरेशन, त्याचं पॉवर काय आहे, तुमचं काम कोणतं आहे, बरोबर ना. सगळ्यांची ते वेगवेगळी कॅपॅसिटी आहे की नाही. मी जर तुम्हाला मेटल किंवा लोखंड उचलायला दिलं, सर्वांचं वजन उचलण्याचं कॅपॅसिटी आहे. तू जास्त उचलशील, हा जास्त उचलेल, हा थोडं कमी उचलून टाकेल वजन, बरोबर की नाही. सगळ्यांचं आहे की नाही कमी. तसंच कम्प्युटरमध्ये सुद्धा, कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरच, पण त्याच्या आतमध्ये त्याची कार्य करण्याची क्षमता किती आहे, त्याचा पॉवर किती आहे, त्याचं कन्फिग्युरेशन किती आहे, रॅम किती आहे, हार्ड डिस्क किती आहे, प्रोसेसर कोणता आहे, मदरबोर्ड कुठल्या जनरेशनमधलं आहे, बरोबर ना. हे सगळं ठरवते कम्प्युटरची कॅपॅसिटी, आणि त्याच्यानुसार मग आपण ठरवतो की मला काम कोणतं करायचं आहे आणि कोणतं कम्प्युटर मला घ्यायला पाहिजे. कम्प्युटर हे सगळं कम्प्युटरच आहे. दिसायला तुम्हाला कम्प्युटर दिसेल, डिस्प्ले सगळ्यासारखं, सीपीयू सारखं, पण त्याच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला ठरवावं लागेल की माझं काम कोणतं आहे. व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर मग तुला चांगला कम्प्युटरचं कम्प्युटर घ्यावं लागेल. आपण बेसिक फंडामेंटल कम्प्युटर कोर्स करतोय तर सर्वसाधारण कम्प्युटर आपल्याला चालतात, ओके. तर जेव्हा जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स गोष्टी शिकाल तर त्यावेळेस तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टीचा अनुभव तुम्हाला मिळणं चालू होईल. आपला फक्त काय विषय आहे, बेसिक फंडामेंटल, आपला MSIT कोर्स आहे. बट त्यामध्ये हे सगळं काही सांगलं जात नाही, पण आपण तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणार आहोत, बरोबर. रोज काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकू, माझे सरप्राईज क्लासेस असेच नेहमी होत राहतील, ओके. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर आपण एखाद्या वेळेस आपण परत एक सरप्राईज क्लास घेऊ आणि अशाच पद्धतीने मोर इन्फॉर्मेशन घेत सुरू. तर आजच्या पुरतं एवढंच. मदरबोर्ड पार्ट संपलं तुम्हाला, समजलं मग हे काय, एकदा परत जोरात सांगा मला, जोरात बोला. हे काय आहे, हे काय आहे, कॅबिनेट. पण आपण याला काय बोलतो, सीपीयू बोलतो, बरोबर. त्याच्यानंतर हे काय आहे, सीपीयू. हे काय आहे, जोरात जोरात, भूक लागली, ठीक आहे, ओके. तर धन्यवाद, असा आपला क्लास इथे संपला, ठीक आहे. सर्वजण आपापल्या खुर्चीवरती बसू.